आणि आता एक मोठी बातमी आहे, प्रमाणपत्र मिळायला लागली म्हणूनच समाज एकत्र आला. 70 वर्ष पुरावे लपवून आमचं वाटोळं केल्याचा पलटवार हजरांगे यांनी केला. कुणबी प्रमाणपत्र घेऊन किती जणांना फायदा झाला हा संशोधनाचा विषय असं वक्तव्य मंत्री दादा भुसे यांनी केलेलं होतं आणि त्यावर आता जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं. स्वस्तच्या पूर्वी ज्यांचे कुणबीचे पुरावे असतील तो ओबीसी मध्ये मोडला जातो. हा ऑलरेडी अस्तित्वातला नियम आहे. आणि मग होऊ शकते की बाबा यापूर्वीच्या काळामध्ये कदाचित त्याच्या रेकॉर्डमध्ये कुणबी आहे परंतु त्यालाही माहीत नाही किंबहुना त्याला त्याचा लाभ मिळालेला नाही. आता माझं तर त्याच्या पुढचं म्हणणं आहे की ज्याला ऑलरेडी सर्टिफिकेट मिळालेलं पण आहे तरी पण त्याला किती त्याने लाभ घेतलेला आहे हा पण एक संशोधनाचा विषय असा आहे. 70 वर्षे हे पुरावे नेमके लपून ठेवले कोणी त्याचं नाव आम्हाला सांगा. आरक्षण 8 दिवस उशीर आधी त्याचं नाव सांगा. आमचं 70 वर्षे वाटलं नेमकं केलं कोणी. कानाकोपऱ्यातला मराठा स्वतःच्या लेकराच्या आता न्यायासाठी त्याला आशा लागली आणि मराठा समाजात उत्साह सुद्धा आला कारण प्रमाणपत्र वाटप सुरू झालेत म्हणून. जर हे घडलं नसतं तर मराठे एकत्रही आले नसते.